शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्या जाणून घेऊयात सुपरफास्ट. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर्स बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 360 अंकांनी तर निफ्टी 119 अंशांनी घसरला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि फार्मास्युटिकल कंपन्या वगळता सर्वच क्षेत्रात मंदीचं वातावरण पाहायला मिळालं. इंधन दरवाढ अजूनही सुरूच. नांदेडच्या धर्माबाद ताल्युक्यात पेट्रोल 92.19 पैशावर तर परभणीत 91.22 पैसे दराने पेट्रोलची विक्री सुरू. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरती योगगुरु बाबा रामदेव यांनी सत्ताधारी काँग्रेसवरती जोरदार टीका केली होती. सध्याच्या इंधन दरवाढीवरूनही मोदी सरकारला त्यांनी टीकेचं लक्ष्य केलंय. इंधन दरवाढीच्या बाबतीत केलेल्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मागितली सर्वसामान्यांची माफी. मंत्री असल्याने इंधन दरवाढीचा फटका मला बसला नाही असं केलं होतं विधान. संजय निरुपम यांच्यावरून मुंबई काँग्रेसमधील संघर्ष वाढण्याचे चिन्ह. निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यासाठी लॉबिंग सुरू. राज्यात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू. त्यामध्ये पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील मृतांचा आकडा सर्वाधिक. त्यामुळे राज्यात हे दोन जिल्हे स्वाईन फ्लूचे केंद्र ठरले आहेत. निमगाव केतकी येथील तेजस गायकवाड या युवकाने साकारली गौरी गणपती समोर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींचे आरास. आरास पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी घेतली भेट. त्यांच्या भेटीनंतर निरुपम समर्थकांनी दिल्या जोरदार घोषणा. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू. बिबट्याने लहान बाळावरती हल्ला केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा बिबट्याने 3 खेळ्या फस्त केल्याची घटना आली समोर. प्रसंगी हद्दीतील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी योग्य मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं राज्यमंत्री शिवतारे आणि महानगर आयुक्त किरण गित्ते यांना. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले ध्वजारोहण. सातारा शहरातील गणेश विसर्जनाचा वाद शिगेला पोहोचला असतानाच प्रशासकीय यंत्रणेने सातारा शहरात कृत्रिम तलाव केला उभा. हा वाद संपुष्टात आला असला तरी नव्या वादाला फुटले पुन्हा तोंड. वाचन संस्कृती जपण्यासाठी गौरी गणपती समोर साकारली पुस्तकांची आरास. इंदापूर तालुक्यातील गटकुळ कुटुंबियांचा अनोखा उपक्रम. मराठवाड्यात ठिकठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा. मुक्ती संग्राम दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न. बिडकीन येथे गुलाबी बोंडाळीच्या एकात्मिक नियंत्रणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून प्रभात फेरी. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील हुतात्मा स्मारकाची मोठी दुरावस्था. प्रशासनाच्या हलगर्जीबाबत नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त. बदनापूर तालुक्यात यंदाही पावसाने फिरवली पाठ. किती पिके लागली करपूस. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असल्याने बळीराजा हदबल. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वर्ध्यातून आली समोर. दुर्दैवी घटनेत निखिल चौधरी या 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. खेळात सुधारणा करा अन्यथा आमच्याकडे पर्याय तयार. भारतीय क्रिकेट खेळाडूंना निवडकर्त्यांनी दिला इशारा. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला गायक हनी सिंग याच्या नव्या प्रदर्शित झालेल्या रंगतारी या गाण्याची युट्यूब वरती धूम. शालिनी प्लस सुपरफास्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पात्र शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचं.